डेरा सरदार बारबोस्याचा अड्डा। सरदार बारबोसा अक्कण कोल्हापूर जिल्ह्यात आंबा फणस सफरचंद पेरू लुटणाऱ्यांमधला टॉप टेनचा लुटेरा आणि सरदार कल्लूचा कट्टर दुश्मन सरदार बारबोसा। तेव्हा बारबोसाचा डावा हात शातीर आर्यन, त्याच्याजवळ सगळ्या लुटलेल्या खजिन्याचा हिशोब असतो। आता ह्यो गण्या गणपत याला अजून काही काम दिलेलं नाही म्हणून यो टोळीतली किरकोळ कामं करतो। न्यू वरद, न्यू वरद कारण लुटेऱ्यांच्या टोळीत नवीन आलाय म्हणून न्यू वरद। लुटेरा बारबोसाच्या टोळीतला सगळ्यात जास्त ताकदवान आणि बारबोसाचा उजवा हात बिल्डर सनी। सरदार सरदार, हे बघा कल्लूचा जासूस आपल्या पेरूच्या खजिन्याचा नक्षा चोरत होता, मी त्याला पकडलाय। नकाशाचा फोटो काढून घेतला नव्हता? घेतला घेतला। त्याला सोडून द्या रे एक मुस्कट लावून। सांगते तेवढं करायचं रे, नक्षा भिजून टाक रे त्याला। आता कल्लू माझ्या हातनं जगत नाही। अरे ऐकले रे, जरा बोल की। बोल की रे। अरे आपलं सरदार आणि कल्लू दुश्मन आहेत काय? अरे दुश्मन कट्टर दुश्मन आहेत बाळ, कट्टर एक का रे? इकडे सांगते। अरे भावाच्या विषय काय झाला, त्याच्या रेजवची मित्रते एकदा बसलेलीत आणि कल्लून बारबोसाला चेष्टेत मारलं, तेव्हा त्याचं नकली जोरात लागलं त्याला, तेव्हापासून ते कट्टर दुश्मन झाल्यात, असा विषय झालाय तो। अरे मग तो नक्षा का परत दिलाय त्याला? अरे आपलं सरदार हे पोचलेलं माणूस आहे, विषय काय केला माहिती काय, नकाशाचा फोटो पण ठेवल्यात आणि दुसऱ्याचा नकाशा दिलाय त्या कल्लूला। अरे आपला तर सरदार विषय काय करणार माहिती काय, त्याला जो नकाशा दिलाय जेव्हा तो लुटता येणार तेव्हा त्याला तिथे डाव करून मारणार आहे त्याला। अरे लय बसलेला सरदार आहे की रे? अरे बाळ म्हणून रोज अड्डाव्या लागते। बर बर, सांगली कोणाला सांगू ना मुलं, जा आता येऊ द्या बसून। कल्लूचा माणूस। अरे थांब, ते सरदार कल्लूचा माणूस आहे नोकर तू। होय तुला कसं माहित? इकडे इकडे जरा काम आहे, इकडे। ए नाही बाबा काम आहे मला। बारबोसाच्या अड्ड्यात तू दुतास नव्हतं रे? कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा स्कीमर, टॉप 10 लुटेऱ्यांचा खजिना लुटणारा कॅप्टन सत्यास पॅरो। तुला काय वाटलं, उगाच सोडून दिले की तिने तुला? बघतो माझं मी। अरे थांब 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 थांब, तुला काय वाटलं ते कोटा नक्षा दिलं सरदार कल्लू खुश होणार आहे तुझ्या? काय कोटा नक्षा? होय कोटा नक्षा आहे म्हणून सोडून दिले बाळ तुला तिने। सरदार कल्लू मला सोडणार नाही, कशा काळजी करते, मी ऐकी मी देतो तुला खरा नक्षा। बरोबर दे, एक मिनिट तू का मला मदत करणार? मला वाटलं तुम्हाला विचारणार, ये बस सांगतो तुला। अरे काय झालं माहितीये इकडे, थांबता मारा वॉटर मारतोय त्याशिवाय। काय झालंय बाबा, मेने बारबोजा मी मेने सुट्टी गेलो तो आंबगाडा, मग मी आंबगाडावर चढलो, बारबोजा खाली लांबला, मग मी आंबेंब सगळं तोडलं आणि खाली येलं, मग गोळा केलं त्याने सगळं, मी आडवून खाली उतरतोय त्यावर आंबेन पाळा दे म्हणून ह्याचा बदला घ्यासाठी मी तुझी मदत करावलो। हे काय होणार, मला बदला बी उतरी आणि तुझं काम बी उतर, सांग तुला नक्षात येत था। ही देख ही देख, नक्षा घे बाबा, मी हुडकून आणला नक्षा, हा घे हा का, आणि तुझं काम होते माझा बदला होते जा।
पाहिला. आता ओरिजिनल नक्षा गावला आपल्याला. ह्यो वाय लुटेरा सरदार कल्लूचा सिक्रेट अड्डा. ह्यो सरदार कल्लू कोल्हापूर जिल्ह्यातील टॉप 10 लुटेरांमधला एक लुटेरा, सरदार बारबोसाचा जानी दुश्मन सरदार कल्लू. ह्यो सरदार कल्लूचा हुशार डावा हा, त्याजवळ लुटलेल्या सगळ्या खजिन्याचा हिशोब असतो. हेवाय लुटेरा पेंगा प्रणव, ह्याच्याजवळ बाकीच्या लुटेरा टोळ्यांमधल्यांची सगळ्यांची खडानखडा माहिती याच्याजवळ असते. हेवाय लुटेरा देव, टोळीमधल्या सगळ्या कामगारांचं मॅनेजमेंट हेव करतो. हेव लुटेरा कल्लूचा उजवा हात पॉवरफुल पजा, बिल्डर सनीला टक्कर देणारा पॉवरफुल पजा. सरदार 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 बघा, तुमच्यासाठी काय आणली? पेरूच्या खजान्याचा नकाशा बरगुशाकडनं चोरून आणलाय. वार माझ्या वाघा मोहीम फटके गेलीस. हो सरदार, किती वेळा सांगितलं तुम्हाला मला वाघ म्हणत जाऊ नका म्हणून. कार्य सांगितलं तुम्हाला मला बैल म्हणत जावं म्हणून मला वाघाचं भे वाटते. बर बर, य माझ्या बैला मोहीम फटके करून आलास वाटतं. सरदार माझं बक्षीस. तुझं बक्षीस वय, तुला याच मोहिमेला नेतो, हेच तुझं बक्षीस. येऊ सरदार मला मोहिमेला नेणार. प्रणव इकडे रे, तो नक्षा पाडून टाक. बरोबर. राज जादूगरणीला फोन लाव आणि माझ्याकडे दे. तो नक्षा का पाडायचा? अरे येऊ नकाशा चोरताना बारगोसाला गावल्याला. काय मग मला सांग, नक्षा करा असतं तर त्यानं त्याला सोडून दिला असतं का? हो सरदार, येऊ या जादूगरणी बोलत्या बघा. नमस्कार जादूगरणी साहेब, एक तेवढं काम करायला लागतंय. बारबोसाच्या पेरूच्या खजान्याचा नक्षा तेवढा काढून द्यायला लागतोय बघा. आमचा माणूस देतो लावून, त्याच्याकडनं नक्षा द्या. सगळ्यांनी तयारीला लागा रे, आता बारबोसाचा सगळा खजाना माझा आहे. काय सरदार कल्लू सरदार बारबोसाचा खजिना लुटू शकेल? काय कॅप्टन सत्या स्पॅरो ह्या दोघांच्या मधनं खजिना चोरू शकेल? काय सरदार बारबोसा त्याचा बदला घेऊ शकेल? बघा पायरेट्स ऑफ कोल्हापूरच्या पुढच्या भागात फक्त राजे प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवर. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओवर 500 लाईक्सचं टार्गेट पूर्ण झाल्यावर पुढला भाग टाकला जाईल.